राज्य सरकार प्राध्यापकों की भर्ती के लिए सकारात्मक है इसे लेकर वित्त विभाग ने भी मंजूरी दी दी है प्राध्यापकों के सभी रिक्त पद जल्द भरे जाने की जानकारी उच्च तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत ने दी है राज्य भर में करीब पंद्रह हजार सहायक प्राध्यापकों के पद रिक्त हैं। फडणवीस सरकार के कार्यकाल में लोकसभा चुनाव के मद्देनजर प्राध्यापकों की चालीस फीसदी पद भर्ती को मान्यता दी गयी थी लेकिन चुनाव आचार संहिता लागू होने के बाद यह मामला प्रलंबित हो गया राज्य भर से ऐसी नेट सेठ पात्रता धार द्वारा बार बार प्राध्यापक भर्ती की मांग की जा रही है यही वजह है कि शासन स्तर पर अब प्राध्यापक भर्ती के लिए प्रक्रिया शुरू कर दी गयी है उधर सामंत ने बताया कि प्राध्यापक भर्ती के संबंध में महाविकास आघाड़ी सरकार निश्चित ही सकारात्मक है वित्त मंत्री अजीत पवार से भी चर्चा की गई। इसके बाद वित्त विभाग ने प्राध्यापक भर्ती को मान्यता दे दी इसके बाद भर्ती के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया गया समिति ने पदों को मंजूरी दी है इसी के अनुसार भर्ती जल्द ही शुरू की जाएगी महाविद्यालय शुरू करने का निर्णय स्थानीय प्रशासन और आपत्ति व्यवस्थापन विभाग की अधिकार क्षेत्र का है कोरोना की वजह से परीक्षा और महाविद्यालय ऑनलाइन शुरू रखे गए हैं। लेकिन परिस्थिति नियंत्रण में आने के बाद सब कुछ यथावत शुरू हो जाएगा प्रति घंटे के हिसाब से कार्य करने वाले प्राध्यापकों को निजी महाविद्यालय की तर्ज पर मानधन मिलने की मांग पिछले अनेक वर्षों से की जा रही थी इस में उच्च शिक्षा विभागने निर्णय मानतिका फॅसला इतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांची चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्राध्यापकांची भरती प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये अनेक प्रवाह आहेत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत काही मंडळींनी असं देखील सांगितलं की प्राध्यापकांची भरती सुरूच झाली नाही मला नम्रपणाने सांगायचं की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर पहिलं जर उच्च व तंत्रशिक्षण विभागानं काय केलं असेल तर आम्ही प्राध्यापकांची भरती सुरू केली छोटा संवर्ग मंजूर केला आणि हायपॉवर कमिटीनं चार हजार चौऱ्याहत्तर प्राध्यापकांना भरण्यासाठी जी परवानगी दिली होती ती भरती आम्ही सुरू केली त्याच्यातले अकराशे ते बाराशे प्राध्यापक देखील आम्ही भरलेले आहेत परंतु कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरल्यामुळं या भरतीला स्थगिती आली चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांशी चर्चा झाली एक बैठक झाली आणि या भरतीला तत्त्वता मान्यता देण्यात आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये ही प्राध्यापकांची भरती हाय पॉवर कमिटीनं शिफारस केलेल्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या भरायला आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून सुरू करणार आहोत तासिका तत्त्वावरच्या प्राध्यापकांची एक मागणी होती की त्यांचं देखील तासिकेचं मानधन हे वा वाढवून दिलं पाहिजे म्हणजे तासाचं मानधन हे वाढवून दिलं पाहिजे त्यांची मागणी अशी होती की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे मानधन दिलं जातं तासाला त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढं तरी मानधन त्यांना असलं पाहिजे मला आजच्या पत्रकार परिषदेतनं ते देखील सांगायचं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे मानधन दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त मानधन महाराष्ट्र शासन तासिका तत्वावरच्या प्राध्यापकांना द्यायला सुरू करणार आहे त्यांचे पेंडिंग असलेले ड्यूज देखील आम्ही देणार आहोत फक्त कोविडच्या या प्रादुर्भावामुळं तिजोरीवर जो भार आलेला आहे त्याच्यामुळं काही गोष्टी थांबलेल्या होत्या त्याला देखील आता सुरुवात होईल कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट